ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील MIDC फेज 2 मधील एका रसायन कंपनीमध्ये काल स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 57 जण जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. इथे सुरक्षा परीक्षण देखील केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासनाच्या वतीनं केला जाईल असं त्यांनी सांगितलं. अशा दुर्घटना वारंवार घडू नयेत यासाठी इथल्या रसायन कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे, त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत इथे, जे रेड कॅटेगरी आपण ज्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे. आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ यूज करावं, इंजिनिअरिंग, IT किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी ज्या जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुःखद असल्याचं म्हटलं. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की या स्फोटाचा आवाज सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरात घुमला. स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या भागात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले. स्फोटामुळे अनेक वाहनांचं आणि अनेक घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री उदय सामंत आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केलं आहे.